नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 4वीचा परिसर अभ्यास भाग 2 मधील पुरंदरचा वेडा व तह या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत। तर चला सुरू करूया स्वाध्याय, पुरंदरचा वेडा व तह। पहिला प्रश्न, त्यावेळची मुघल मुलखातील मोठी बाजारपेठ कोणती होती? पुणे, सूरत, दिल्ली, बेंगलोर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सूरत। प्रश्न दुसरा, औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग यांच्याबरोबर आपला कोणता विश्वासू सेवक दिला? सिद्दी जोहर, दिलेर खान, शाइस्ता खान, अफजल खान। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिलेर खान। प्रश्न तिसरा, शिवरायांनी कोणाला वचक बसवण्यासाठी सूरत शहरावर छापा घातला? आदिलशहा, निजामशहा, औरंगजेब, सिद्दी मसूद। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औरंगजेब। पुढचा प्रश्न, पुरंदर किल्ल्याचा कोणता किल्लेदार मोठा जिद्दीचा वीर होता? पर्याय आहेत बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी आणि फिरंगोजी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुरारबाजी। पुढचा प्रश्न, औरंगजेबाची भेट घेण्यासाठी शिवराय कोठे जाण्यास तयार झाले? दिल्लीला, आग्र्याला, सुरतेला आणि राजगडाला। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आग्र्याला। पुढचा प्रश्न, पुरंदराच्या तहात शिवरायांनी बादशहास किती किल्ले देण्याचे कबूल केले? 23, 20, 25, 30। उत्तर पर्याय क्रमांक 1, 23 किल्ले। पुढचा प्रश्न, पुरंदराचा किल्ला लढताना कोणता शूरवीर धारातीर्थी पडला? बाजीप्रभू, मुरारबाजी, येसाजी कंक आणि शिवा काशीद। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुरारबाजी। पुढचा प्रश्न, 1665 साली शिवराय व मिर्झारे यांच्यात झालेला तहास कोणता तह म्हणतात? सासवडचा तह, पुण्याचा, चाकणचा आणि पुरंदरचा। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुरंदरचा तह। पुढचा प्रश्न, औरंगजेबाचा बलाढ्य सेनापती कोण होता? तानाजी मालुसरे, मिर्झा राजे जयसिंग, फाजल खान, अफजल खान। उत्तर पर्याय क्रमांक 2, मिर्झा राजे जयसिंग। पुढचा प्रश्न, शिकारीच्या प्रसंगी कोणाचे अपघाती निधन झाले? जयसिंग, औरंगजेब, शहाजीराजे,
आदिल शाह। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शहाजी राजे। पुढचा प्रश्न, सुरतेवर घातलेल्या छाप्यात शिवरायांनी काय मिळवले? सोने, सैन्य, लक्षावधी रुपयाची लूट आणि धान्य। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लक्षावधी रुपयाची लूट। पुढचा प्रश्न, पुरंदर किल्ल्याला वेढा कोणी दिला? शिवाजी महाराज, फाजल खान, दिलेर खान आणि शाहिस्ता खान। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिलेर खान। पुढचा प्रश्न, मराठ्यांचे राज्य नष्ट करण्याचा कोणी निश्चय केला? मिर्झा राजे, शाहिस्ता खान, आदिल शहा आणि औरंगजेब। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 औरंगजेब। पुढचा प्रश्न, मुरारबाजींचे शौर्य पाहून कोण थक्क झाला? शाहिस्ता खान, दिलेर खान, फाजल खान, मिर्झा राजे। उत्तर पर्याय क्रमांक 2 दिलेर खान। मुघलांची तह करण्याचे कोणी ठरवले? शिवाजी महाराजांनी, शाहिस्तेखानाने, आदिलशहाने आणि निजामशहाने। उत्तर पर्याय क्रमांक 1 शिवाजी महाराजांनी। पुढचा प्रश्न, सूरत शहर आता कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात। पुढचा प्रश्न, आग्रा शहर आता कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, आसाम आणि उत्तर प्रदेश। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न, पुरंदरचा तह कोणाकोणात झाला? शिवाजी राजे व मिर्झा राजे, शिवराय व शाहिस्ता खान। तिसरा पर्याय आहे फतेह खान व शिवराय आणि चौथा आहे शिवराय व दिलेर खान। पर्याय क्रमांक 1 पुरंदरचा तह शिवाजी राजे व मिर्झा राजे यांच्यामध्ये झाला। पुढचा प्रश्न, बादशहाच्या बाजूला ये असं कोण म्हटले? फाजल खान, मिर्झा राजे, मुरारबाजी आणि दिलेर खान। उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिलेर खान। धन्यवाद बालमित्रांनो।